सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवसापासून एक आठवडा राज्यामध्ये प्रतिवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. त्यानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं कोपरगाव तालुक्यामध्ये जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. केंद्रीय दक्षता आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवसापासून एक आठवडा राज्यामध्ये प्रतिवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. त्यानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं कोपरगाव तालुक्यामध्ये जनजागृती करण्यात आली आहे. विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची लोकसेवकांकडून अडवणूक केली जाते. त्याबद्दल नागरिकांना भ्रष्टाचार विरोधी कायद्याविषयी प्रबोधन करणं आणि त्यांची भ्रष्टाचार सहन करण्याची मानसिकता बदलणं हा या जनजागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. या सप्ताहानिमित्त सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन भ्रष्टाचार जनजागृतीविषयी पोस्टर चिटकवण्यात आलेत. 30 ऑक्टोबर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जन्मदिनांक दिन आहे. या निमित्ताने शासनाकडून व्हिजिलन्स वीक जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येतो. तर त्या यावेळी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह शासनाकडून आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहांतर्गत ठिकठिकाणी नागरिकांना याबाबत जनजागृती करण्यात येते की भ्रष्टाचार निर्मूलन आणि भ्रष्टाचार विरोधात जास्तीत जास्त तक्रारी येण्यासाठी जनजागृती करण्यात येते. यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सरकारी कामकाजात सरकारी नोकरांकडून पैशाची मागणी होती अशा ठिकाणी त्यांना ते आमच्याकडे तक्रार करू शकतात. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 10-64 आणि या नंबरवर त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना आमच्याकडून प्रतिसाद मिळू शकतो. बऱ्याच नागरिकांना अशी भीती वाटते की माझं नाव सिक्रेट राहील का किंवा माझं नाव ओपन होईल का. तर तसं त्यांचं कुठल्याही प्रकारे नावाची गोपनीयता पाळली जाते आणि त्यांचं नाव डिस्क्लोज होणार याची दक्षता घेतली जाते. त्याचबरोबर लाचेच्या स्वरूपात मागलेली रक्कम जी आहे त्या रकमेची व जी पण काही रक्कम असेल ती रक्कम त्यांना 15 दिवस ते 1 महिन्याद्वारा शासनाकडून परत मिळते. त्यामुळे त्याचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होत नाही. याचबरोबर याचं जे काम कुठलं पेंडिंग आहे शासकीय यंत्रणेकडे तर ते कामही त्याचं मार्गी लागतं. त्यामुळं तक्रारदाराला कुठल्याही प्रकारचे दबाव किंवा प्रलंबला बळी न पडता त्यांनी त्याच्याबद्दल जी तक्रार आहे नाचेवरचे ते आमच्याकडे ते देऊ शकतात. त्यांना नक्कीच मदत होऊ शकते. तुम्ही आता कुठं भेटी दिल्या या संदर्भात? या सप्ताहाच्या अंतर्गत आम्ही ठिकठिकाणी म्हणजे नगर शहरामध्ये मोठमोठे बॅनर्स पोस्टर्स लावले आहेत. एसटी स्टँड नगर राहता त्याचबरोबर रावरी या ठिकाणच्या एसटी स्टँडला भेटी हे केलेलं आहे. सर्व शासकीय कार्यालय नगर रावरी राहता जामखेड कर्जत त्याचबरोबर एकंदरीत तुमच्या टीम किती आहे? आमच्या 2 टीम आहेत. त्या 2 टीममध्ये प्रत्येकी 1 अधिकारी 5 कर्मचारी आणि अशा प्रकारे 2-2 टीम काम करत आहेत. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव.